हाय फ्रेंड्स आज आपण कोल्हापूर स्ट्रीट स्टाईल म्हणजेच खाऊ गल्लीतला मस्त असा पदार्थ पाहणार आहोत तर नक्की व्हिडिओ पूर्ण पहा आवडल्यास लाईक जास्तीत जास्त शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर इथे मी दोन मोठे चमचे बेसन घेतलेलं आहे बेसनमध्ये आता आपल्याला एक अर्धा चमचाभर ह जिरे टाकायचं आहे त्यानंतर आपल्याला ह्यामध्ये चिमूटभर खायचा सोडा टाकायचा आहे चिमूटभरच टाकायचं आहे नंतर चवीपुरता मीठ टाकायचं आहे छान व्यवस्थित पाणी घालून मिक्स करायचं आहे मिश्रण आपलं भजाला जसं असतं तसं नको आहे जरासं त्याच्यापेक्षा थोडंसं घटसर हवं आहे जास्त पातळ नको आहे त्यामुळे थोडं थोडं पाणी घालून मिक्स करायचं आहे इथे बघू शकताय आहे घटसर मिश्रण तयार झालं तर आता आपल्याला ह्याच्यामध्ये एक चमचाभर गरम तेल घालायचं आहे तर मी एका साईडला तेलसुद्धा गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे गॅसवर तर इथे मिश्रण छान असं झालेलं आहे तयार आता आपल्याला ह्याच्यामध्ये एक मोठा चमचा पांढरे तीळ घालायचे आहेत आणि कोथिंबीर घालायची आहे थोडीशी एक मोठा चमचा सॉरी दीड मोठा चमचा आपल्याला कांदा लसून मसाला घालायचा आहे पाव चमचा हळद घालायची आहे आणि आता आपल्याला परत हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे लागलं तर थोडंसं पाणी तुम्ही ते घालू शकता तर इथे मी सगळं छान मिक्स करून घेते तरी ते मिश्रण छान तयार झालेलं आहे तर आता आपल्याला लागणार ला आहेत पाच ते सहा बे ब्रेड तर हे मिश्रण सहा ब्रेडला व्यवस्थित होतं तर मिश्रण असं हातात थोडंसं घ्यायचं आणि असं वरून लावायचं म्हणजे ते व्यवस्थित लागलं जातं जास्त असं ब डीप करायचं नाही आहे त्याच्यामध्ये हातानच ते व्यवस्थित लावायचं आहे तर हा एक खूप चविष्ट पदार्थ आहे कोल्हापूर खाऊगल्लीत मिळणारा मसाला पाव म्हणतं त्याला तर नक्कीच तुम्ही ट्राय करून पहा तर इथे मी व्यवस्थित लावून घेतले तर अजून एक लावून घेते आणि मग तुम्हाला मी इथे फ्राय करून दाखवते छान असं इथे मी दोन ब्रेड लावून घेतलेले आहेत तर आता आपण याला फ्राय करूयात फ्राय करण्यासाठी ते आपल्याला तेल हाय हीटवर गरम करायचं आहे नंतर मग गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे तर अलगदपणे आपल्याला तेलामध्ये सोडायचं आहे तेल उडेल वगैरे लक्ष देऊन आपल्याला सोडायचं आहे तर इथे छान असं फ्राय करून घ्यायचं आहे एक दोनच मिनटं मीडियम हा फ्लेमवर किंवा हाय फ्लेमवर तुम्ही करू शकता लो फ्लेम करू नका नाही तर मग ब्रेड खूप तेल ओढून घेतं तर इथे थोडंसं परतून टाकलेलं आहेत ब्रेड आपले मसाला पाव तेही छान आता दोन्ही साईडने झालेले आहेत तर आता इथे तुम्ही बघू शकता तर आता मी ते काढून घेते मस्त असा कलर आलेला आहे आणि खूप छान कुरकुरीत होतात तर पावसाळ्यामध्ये असा जर पदार्थ मिळाल चहाबरोबर तर खूपच टेस्टी लागतो तर नक्कीच तुम्ही हे घरी बनवून बघा आणि मला कमेंट करा कशी झाली होती रेसिपी तर आता मी राहिलेले पण सोडून देते तर आजचा व्हिडिओ इथेच मी एंड करते आजची रेसिपी कशी वाटली तर चला आता भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन व्हिडिओ सहित तोपर्यंत टेक केअर टाटा बा बाय